असणारा प्रस्ताव आमचा दिला. काँग्रेसवाले म्हणत होते प्रस्ताव नव्हता, तो प्रस्ताव आम्ही असणारा दिला. म्हणजे इंडियामध्ये सहभागी होण्याचा असणारा प्रस्ताव हा असणारा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे असताना देण्यात आला पक्षाच्या वतीने. अजून काहीही उत्तर आलेलं नाही. माझा आमचा भरोसा आहे, आमचा दोघांचा भरोसा एकमेकांवरती. क्रिकेट अडलंही कुठे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला समझौता अजून झालेला नाही, चर्चाही सुरुवात नाही आहेत. काँग्रेसवाले ती चर्चाही करत नाहीत अशी असणारी माझी माहिती आहे. दुसऱ्या बाजूला NCP आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती चर्चा सुरुवात झाली पाहिजे होती, तीही चर्चा होत नाही आहे. ती चर्चासुद्धा मला असणारं कळतं आहे की NCPच्या बाजूने असणारा आडखडते केल्या जातात आहेत, किंवा काँग्रेस NCP यांच्यातली चर्चाच होत नाही आहे असा असणारा भाग आहे. काँग्रेस बहिष्कार घालते NCPने बोलवलेल्या बैठकांमध्ये, आणि तिघं मिळून ज्या बैठका त्यांचे जे असणारे एकत्र येऊन जे समझौत्याचा फॉर्म्युला झाला पाहिजे तो मला असणारा त्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या समझौता न झाल्यामुळे सेनेच्या वाट्याला येणाऱ्या सीट्स कुठल्या ह्याच डिसाईड नसल्यामुळे आमचं असणारं बोलणी थांबलेली आहे. 2024 पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का की महाविकास आघाडी महायुती हे प्रयोग यशस्वी होतील? मी आज आपल्याला असणारं सांगतो की आम्ही असणारं एक असं आहे की आघाडी कशी होईल ह्याच्यावरती अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. दोन पक्षांची आघाडी झाली तरी ती विजयाची आघाडी असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्ही काही दिवसापूर्वीच एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला 270 वरून अधिक जर नाही मिळालं तर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी केंद्रामध्ये स्थान नाही मिळणार, काँग्रेस किंवा इंडिया जी युती झालेली त्यांना स्थान मिळणार. सध्या माझं स्टेटमेंट असं होतं की नरेंद्र मोदी यांना जर पंतप्रधान पुन्हा व्हायचं असेल तर त्यांना असणारा 272 खासदार हे निवडून आणावे लागतील. 272 खासदार त्यांनी जर निवडून आणले नाही तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत. सरकार कोणाचं असेल असं मला ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की सरकार आत्ता त्याच्यामधला सांगता येणार नाही, कारण का त्यावेळेस BJP फेस व्हॅल्यू कोणाची आहे यावरती अवलंबून राहील, आणि त्याचबरोबर इंडियामधून फेस व्हॅल्यू कोणाची येते ते सुद्धा अवलंबून राहील अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींच्या उदयामुळे सध्यामध्ये चेहरे म्हणजे कालबाह्य झाले होते किंवा दुसऱ्या फळीकडे पडले होते, त्यांना 272 जागा निवडून आल्या नाही तर म्हणजे चांगले दिवस येतील असं वाटतंय. नितीन गडकरी यांच्यासारखे किंवा भारतात अनेक नेते आहेत तुमचे परिचयाचे, ते अनेक जणांना माझं म्हणणं असं आहे की BJPचे जे नेते आहेत RSSचे नेते आहेत त्या बऱ्याच नेत्यांना आम्ही मोदींपेक्षा वेगळे आहोत याचं दाखवण्याची गरज होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांना असणारं एक्सक्लुसिव्ह पॉलिसी जी आता असणारं नरेंद्र मोदीची चाललेली आहे त्याच्यापेक्षा इन्क्लुसिव्ह पॉलिसी आमची काय काय आहे त्या संदर्भातलं मला वाटतं त्यांचं लिखाण असेल, बोलणं असेल किंवा त्यांच्या वागणुकीतून असेल असाच व्यक्ती माझ्या अंदाजानं फ्रॉम BJP RSSमधला एक्सेप्टेबल होईल. तेच निकष मी असणारा मानतोय की वर्चस्ववादी राजकारण इंडियामध्ये होणार नाही, आणि रिजनल पार्टीजना जो कोणी कुशनिंग देऊ शकतो असा इकडनं इमर्ज होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही असं म्हणता की वर्स्ट सिच्युएशन तुम्ही आता कन्सिडर करून चाललात, 48 जागांचा तुम्ही त्यासाठी उल्लेख केला. सो 48 जागांवरती तुम्ही आता ठाकरेंना सुद्धा ते सुद्धा तुमचं गणित असणार आहे की 48 जागांवरती फक्त वंचित आणि आपली ताकद आपण अजमून बघायचं आणि त्यानुसार तयारी लागायचं ते आम्ही असं तेच आता करतो आहोत. का शेवटी असं आहे की जे काही पक्षांतर्गत बोलणी शिवसेने उद्धव ठाकरे आणि वंचित यांच्यामध्ये चाललेली आहे त्याच्यामध्ये उद्धव शिवसेना ही असणारी हेल बेंड आहे हा शब्द जर वापरला तर सगळ्यांनी एकत्र लढावं असं आहे. पण जे काही आमचं पॉलिटिकल ॲनालिसिस आहे त्या आमच्या पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये हे शक्य आहे असं आम्हाला दिसत नाही, आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय होणं हे सुद्धा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्या अर्थी एवढे दिवस होऊनही साधी विकास MBA मध्ये
फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही किंवा एकत्र बसण्याची तारीखसुद्धा जिथे असताना फायनल होत नाही तिथे दाल में कुछ काला आहे असं फक्त म्हणावं लागेल. नाही, माझं म्हणणं असं आहे की आमचा जो मतदार आहे हा मतदार आमच्याकडचा फायनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. तो काही हलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. उलट आम्ही असं काही गेन होत चाललोय असं आम्हाला एकंदरीत दिसतंय. पण आम्ही असं म्हणतोय की पॉलिटिकल गेनपेक्षा जे काही पुढच्या 5 वर्षाचे प्लॅनिंग RSS BJPचं झालेलं आहे ते अत्यंत देशाला धोकादायक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. त्याचं मांडायला आम्ही असताना सुरुवात करणार आहोत. तेव्हा अशा ह्याच्यामध्ये मी जो प्रश्न काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य नाव सांगत नाही ते मला भेटायला आले, मी तेव्हा त्यांना असणारं विचारलं होतं की 2024 निवडणुका तुम्ही कसं बघताय. का 77 निवडणुकीमध्ये मी कॉलेजमध्ये होतो पण चर्चा ज्या चालल्या होत्या ते मी त्यावेळेस ऐकल्या होत्या आणि त्याच्यावरूनच मी असं हे केलं होतं की 77 निवडणुकीमध्ये इमर्जन्सी संपली पाहिजे हा एकमेव हेतू घेऊन सगळे बाहेर आले होते आणि सगळ्यांनी एकत्र येऊन म्हटलं लढलं होतं. तसंच म्हटलं होतं, आता म्हटलं होतं काँग्रेस पक्ष नेमकं 2024 निवडणुकींमध्ये कशा रीतीने बघतो आहे. त्या मला जे काही सांगण्यात आलं त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जे आहेत त्यांच्या माध्यमातून असणारं सगळ्यांना एकत्र करण्याचा असणारा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं असणारं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. तर म्हटलं ह्या 2 आहेत, या 2 एका म्यानामध्ये कशा राहतील याचं म्हटलं होतं. उलघडा आपण केला तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही ते म्हटली ही आमची ठरलेली पॉलिसी आहे. तर म्हटलं ही ज्यावेळेस तुमची ठरलेली पॉलिसी आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय त्यावेळेस म्हटलं मला असं कळतं आहे की म्यानामध्ये एकच तलवार राहू शकेल. एकतर तुम्हाला असणारं मोदी डिस्लॉक करणं म्हणजे RSS BJP डिस्लॉक करणं हा तरी तुमचा अजेंडा असला पाहिजे किंवा काँग्रेस वाढवणं हा तरी अजेंडा असला पाहिजे. या अजेंड्यामध्येच कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्या कॉन्फ्लिक्टमधून इतरांना इनसिक्युरिटी म्हणजे जे तुमच्याबरोबर यायला मागतात आहेत त्यांना इनसिक्युअर तुम्ही करत नाही का याचं म्हटलं होतं. कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्यांना म्हणालो आणि आमची बैठक त्या ठिकाणी संपली. त्याच्यामुळे असं क्लॅरिटी म्हणून असं जर आपण बघितलं की 2024 निवडणुकीमध्ये जी क्लॅरिटी पाहिजे ती क्लॅरिटी आपल्याला असं दिसत नाही आहे. म्हणजे मी आता स्ट्रॅटेजिस्ट म्हणून असणारा एक साधा आहे की महिला विधायक आलं इलेक्शन तोंडावरती आहे म्हणून मी पार्टी म्हणून विरोधक म्हणून दिसलो नाही पाहिजे. पण माझा एखादा खासदार याला सांगून एक अमेंडमेंट करायला लावायची आणि ती टाकून त्यांनी शेवटपर्यंत लावून धरायचं की नाही याच्यावरती मतदान झालं पाहिजे. आता हे मतदान मागितले असते तर एक्सपोज कोण झालं असतं. एकतर द्या म्हणून ज्या खासदाराने टाकलं त्याच्या नावाने तो असताना सगळा क्रेडिट गेला असता मग त्याचा क्रेडिट ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला गेला असता. समजा BJPने उद्याचा असताना विरोधी ठरवलं असतं की नाही आम्ही हे अमेंडमेंट मान्य करत नाही आमचं बिल जशाच्या तसं गेलं पाहिजे असं जर झालं असतं तर OBC हा पूर्णपणे BJPच्या विरोधात गेला असता आणि इंडियाला गेन गेला असता. मला जे दिसतंय त्याच्यामध्ये ते असणारं जे आहे की नॅरेटिव्ह मोदीच्या विरोधात आपण काय उभं केलं पाहिजे RSS BJPच्या उभं काय केलं पाहिजे ते अजून इंडियाने ठरवलेलं नाही आणि म्हणून आलेल्या संधी त्यांच्या हातातून जातात आहेत असं मी त्या ठिकाणी पाहतोय. आता वंचित बहुजन आघाडी जी आहे तुम्ही सांगितलं की आता जागा लढणार आहे तुमच्या बरोबर इतर मित्रपक्ष कोण आहेत का ते कोणते आहेत आणि दुसरा प्रश्न की स्वतः तुम्ही सांगता की 48 जागा आम्ही अजून असे आम्ही अजून असं जसं म्हणालोय की 48 जागींची आमची तयारी आम्ही सुरुवात केली म्हणजे उद्याची पाळी आमच्यावरती आली की इलेक्शन लढा तर आम्हाला फॉक्स पॉज व्हायचं नाही आम्हाला तयारी करून राहायचं आहे. पण मी जसं म्हटलं की आमचं पहिलं टार्गेट काय आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं पहिलं टार्गेट आहे तो डिस्लॉक RSS BJP गव्हर्नमेंट हे आमचं असणारं टार्गेट आहे. त्याच्यामुळे उद्याचा असं म्हणून म्हटलं की काँग्रेसने उद्या म्हटलं की प्रस्ताव आम्ही असणारा बसायला तयार आहोत तर आम्ही ओपन आहोत. आम्ही आमचे दरवाजे बंद नाही केलेत पण ओपन राहील राहून आम्ही तयारी करायचं नाही असं नाही. मी तर अगोदरच जाहीर केलं मी अकोल्यात लढवणारच नाही यावेळी अकोल्यातून लढणार मी. एक माझं म्हणणं असं की त्यातले ही इज नॉट म्हणजे उद्धव ठाकरे इज नॉट अ डिसिजन मेकर त्याच्यामध्ये ही इज अ पार्ट ऑफ इट. त्याच्यामुळे असं तो डिसिजन जो आहे
तो काँग्रेस पार्टीने आहे त्यांनाच घ्यायचं आहे की कोणकोण त्यांना असणार आहे अलायन्स करायचे आहेत ते. आम्ही जसं म्हणालो की उद्धव ठाकरे आमच्या असणार महाराष्ट्रपुरतं अलायन्स झालेला आहे, किंवा कालच्या असणाऱ्या आघाडीमध्ये सुद्धा असणार छत्तीसगडमध्ये ज्या बैठक झाली सहा पक्षांची, त्या सहा पक्षांच्या बैठकीमध्ये असणार तिवारी म्हणून जे उद्धव ठाकरेंचे प्रतिनिधी आहेत ते त्या बैठकीला तिथे असताना हजर होते. आणि त्यांचा सगळ्यांचा निर्णय असा झाला की आपण 90-90 जागा लढायच्या राज्याच्या छत्तीसगडच्या, आणि मुख्यमंत्री जो आहे तो आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी घोषित केला. मुस्लिम आरक्षणामधला एक महत्त्वाचा विषय, कारण आजकाल अजित पवार अल्पसंख्याक विभागाच्या बैठका घेत आहेत, या संदर्भात डिस्कशन सुद्धा होत आहे. एकीकडे भाजप मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात ही काय भूमिका आहे, आणि अजित पवार सोबत गेल्यानंतर या सगळ्या बैठका होत आहेत, त्याचं नक्की अनालाइज करा. याचं उत्तर पायांदा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. गुजरातमध्ये शरद पवार जातात, अदानींना भेटतात किंवा त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, ते मी तेच म्हणालो ना की काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एका बाजूला राहुल गांधी पूर्ण ताकदीने अडाणीच्या विरोधात आहेत, आणि ते आजही आहेत, त्याच्यामध्ये कोणाला शंका घेण्याची त्याच्यामध्ये कारण नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की NCPचे असणारे शरद पवार हे अडाणीशी जाऊन भेटतात, बोलतात आणि सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्या बाजूने आहेत या सगळ्या याच्यामध्ये. काँग्रेस पक्ष हे जे तारेवरची जी कसरत करते, या तारेच्या कसरतीवरती किती दिवस ते टिकणार आहेत, आणि त्या काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे चर्चेला वाव असा मिळतो आहे की काँग्रेस ठोस भूमिका ज्याला आपण म्हणतो, हार्ड भूमिका ज्याला आपण म्हणतो, की काँग्रेस पक्ष घेऊ शकत नाही, आणि ते रिफ्लेक्शन लीडरशिपवरती येते हे दुर्दैवीची बाब आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आयदर तुम्ही अडाणीच्या विरोधात आहात किंवा तुम्ही अडाणीच्या फॉर आहात, याचा असणारा खुलासा काँग्रेस पक्षाने विचारला पाहिजे NCPकडे, आणि त्या दृष्टीने मग त्यांची असणारी राजकीय भूमिका असली पाहिजे. जनतेच्या कौलचा जो प्रश्न आहे हा जनतेकडे सोडलेला अधिक चांगला आहे, त्याच्यावरती कोणी भाषा करू नये, काय कोण कधी खरं ठरलेलं नाही आहे. मी काहीच बोलत नाही, त्यांनी जिथे कुठे ते उभे राहतील तिथे प्रचाराला मी जाणार, एवढं सांगतो. आज आदित्य ठाकरेंच्या प्रचारात आम्ही युतीत असलो तर जावंच लागेल प्रचाराला. सगळं असे अलायन्स मधलं जे आहे तो अलायन्सचा धर्म हा तुम्हाला पाळता आला पाहिजे. आज कितीही मी म्हणत असलो की सामान्यातला सामान्य माणूस एकनाथ शिंदे रिक्षा चालवत आपला असणारा उदारनिर्वाह केला, आणि आज त्यांनी असताना मुख्यमंत्र्यांची गादी गाठली, याचं कौतुक आहे मला, नाही असं नाही की त्यांनी एक उदाहरण इस्टॅब्लिश करून दिलं की इथला असणारा एक रिक्षाचालकसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्या इन्सिडेंटपुरता असताना एकनाथ शिंदे हे हिरो आहेत, याच्याबद्दल दुमत नाही. पण ॲज अ पॉलिटिकल क्लॅरिटी म्हणून तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात त्यांच्याबरोबर तुम्ही 100% इमानदारीने राहिला तरच राजकारण चालतं, नाही तर अजिबात चालत नाही. हे जे आता काँग्रेस पक्षाचा नरोबा कुंजोबा किंवा शरद पवारांचा नरोबा कुंजोबा आपल्याला असणारं अडाणीवरनं दिसते, लोकांच्या कॉमेंट्स तुम्ही ऐका सोशल मीडियावरती काही आहेत त्या. ते आम्ही असं आता मागे म्हणालो की इट्स चॅप्टर इज क्लोज्ड. दुसरा प्रश्न की या सगळ्या तुम्ही जे सांगताय की महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या संदर्भात चर्चा होत नाही, याचा अर्थ काहीतरी धार्मिक गोष्ट आला आहे असं तुम्हाला वाटतं. मुळात या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना परत एकदा दगा बसेल का, तर अचानक असं काही पुढे घडतं की आता या विद्यमान पक्ष त्यातलीच काही गणित वेगळी करतील, कारण की अदानी समूह यांची भेट ही त्यावर खूप चर्चा आहे. असं एक परिस्थिती त्याचं उत्तर देईल एवढंच मी फक्त त्या ठिकाणी आता नमूद करतो, त्याच्या पलीकडे हे नाही आहे. कारण का शेवटी आधार असल्याशिवाय बोलू नये असं माझं स्वतःचं एक प्रिन्सिपल आहे. IQ माहिती किंवा माहिती असणार याच्यावरती आपण बोलू नये. प्रत्येकाने मला वाटतं असणारा आपलं लॉजिक लावून आपली भूमिका ठरवली पाहिजे, आणि त्याच संदर्भातलं मी असणारं उद्धव ठाकरे सेनेचे असणारे जे बोलायला येतात त्यांना मी असणारं कळवलेलं आहे की तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला शिका, ड्रॅग ऑन होऊ नका. ते मी तुम्हाला तेच म्हणाल की ड्रॅग ऑन होऊ नका, एवढंच फक्त मी त्यांना म्हणालेलं आहे. सर एक फक्त बावनकुळे आज त्यांची एक व्हायरल होते आहे,
एक असं आहे की म्हणजे ही ही मला वाटतं नवीन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ही क्लिप एकदा अशीच क्लिप RSS कडून सुद्धा अयोध्येच्या वेळेस निघाली होती. त्याच्यामुळे हा ही ही त्यांची एक पॉलिसी असं म्हणून त्या ठिकाणी मानतो की खरेदी विक्री करा, यू कॅन बाय पीपल. त्याच्यामुळे माणसांना आम्ही विकत घेऊ शकतो, हे जे मगाशी मी जे म्हणालो त्याच्यामध्ये तो असा एक भाग आहे त्याच्यामध्ये की हे माणसं विकत घेण्याची भाषा बोलतात, हे माणसं जिंकण्याची भाषा बोलत नाहीत.